पुलवामा हल्ल्यानंतर काय करायचं, कसं उत्तर द्यायचं, देशाची सुरक्षा, एकता, एकात्मता, त्याचबरोबर महत्त्वाचं असलेलं सैनिकांचं मनोबल, या सर्वांवर आज ठीक सकाळी 9:30 केंद्रीय मंत्री कॅबिनेटच्या सुरक्षा मंडळाची बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पार पडली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, अरुण जेटली, निर्मला सीतारामन याचबरोबर स्मृती इराणी उपस्थित होत्या. या बैठकीत पाकिस्तानच्या मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. ॲज फार एज दी आर सिक्युरिटी फोर्सेस आर कन्सर्न्ड, दे विल बी टेकिंग ऑल पॉसिबल स्टेप्स. Firstly, to ensure that full security is maintained, and secondly, to ensure that those who have committed this heinous act of terrorism and those who have supported it actively are made to pay a heavy cost for it. The Honorable Home Minister Shri Rajnath Singh ji will be leaving for Srinagar along with a team of officials from our agencies and Home Ministry today, and on his return at the earliest, possibly tomorrow, he'll be calling an all-party meeting to brief them about this incident. या घटनेनंतर राजनाथ सिंह हे पुलवामाला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वंदे भारत या हाय स्पीड रेल्वेच्या उद्घाटनासाठी रवाना झाले. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी कृत्यांचं सडेतोड उत्तर दिले जाईल, तसेच या घटनेचे परिणाम पाकिस्तानला नक्की भोगावे लागतील असा इशाराही दिला. मैं आतंकी संगठनों को और उनके सरपरस्तों को कहना चाहता हूं कि वे बहुत बड़ी गलती कर चुके हैं, बहुत बड़ी कीमत उनको चुकानी पड़ेगी. मैं देश को भरोसा देता हूं कि हमले के पीछे जो ताकतें हैं, इस हमले के पीछे जो भी गुनहगार है, उन्हें उनके किए की सजा अवश्य मिलेगी. हल्ल्यानंतर काँग्रेसने राजकीय सामंजस्यपणा दाखवून आपण देशाशी एक आहोत व आपण देशाच्या केंद्र सरकारच्या पाठीमागे भक्कमपणे उभं आहोत असं सांगितलं. त्याचबरोबर देश तोडण्याचा व फूट पाडण्याचा जो लोकांचा इरादा आहे त्यासाठी आपण एकत्र राहू व एकत्र उभे राहू असं राहुल गांधी यांनी सांगितलं. दॅट द एम ऑफ टेररिझम इज टू डिवाइड दिस कंट्री. And we are not going to be divided for one second. No matter how hard people try, this country and the entire opposition is going to stand together. We are going to stand with our jawans and we are going to stand with the government. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सर्व राजकीय सभा आणि राम मंदिराच्या मुद्द्यांवर प्रचार सभा सुरूच होत्या. यावर सर्व थरातून संताप व्यक्त झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व राजकीय सभा गुंडाळण्याचा निर्णय घेतला. मात्र पंतप्रधानांच्या विकास कामांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टी अपने सारे राजनीतिक कार्यक्रम रद्द करती है. पार्टी के माननीय अध्यक्ष श्री अमित भाई शाह जी के आज के तमाम राजनीतिक कार्यक्रम रद्द कर दिए गए हैं. माननीय प्रधानमंत्री जी, उनके भी जो राजनीतिक कार्यक्रम थे, इटारसी में आज रैली होनी थी, वो रद्द कर दिए. राजकीय प्रचार सभा गुंडाळण्याचा जरी निर्णय घेतला असला तरी पंतप्रधानांच्या झाशीतल्या शासकीय कार्यक्रमात भाजपचे झेंडे फडकवले गेले. या सभेतही पंतप्रधानांनी पाकिस्तानला इशारा देत येत्या काळात जनतेने आपल्याला भक्कम पाठिंबा द्यावा असं प्रचारकीय भाषणही केलं. किस विकास की यात्रा को और गति देंगे और ताकत देंगे. जल हो तो हिंदुस्तान का पूरब हो, पश्चिम हो, उत्तर हो, दक्षिण हो, सबका साथ सबका विकास, इसी मंत्र को लेकर के विकास की इस राह को आगे बढ़ाएंगे. विकास के माध्यम से भी देश के लिए मरण मटने वालों को हम नमन करते रहेंगे और सुरक्षा के क्षेत्र में भी पूरी ताकत से गुनहगारों को सजा दे करके देश की रक्षा के लिए जीवन न्योछावर
करने वालों का जो भी रक्त है उस एक एक रक्त के बूंद की कीमत लेके रहेंगे इसी विश्वास के साथ। दरम्यान राजनाथ सिंह काश्मीर मध्ये पोहोचले आणि त्यांनी शहीद जवानांच्या शवपेटींना स्वतः खांदा दिला। पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे। सोशल मीडियासह सध्या पूर्ण देशभरात शहीद जवानांना श्रद्धांजली देऊन ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे।